शिकणं महत्त्वाचं आहे. प्रयत्न केला, शिकले, भाषेचा पण मी अभ्यास केला. ते अजून एक प्रेशर आहे प्रमोद महाजनांची मुलगी म्हणून. माझं हिंदी असंच होतं, क्या रे क्या करलेलं आहे, आयला क्या जाय. आता मुंबईची पोरं आपण. मग हळूहळू जेव्हा राजकारणात आले, मला कळलं की मी दिल्लीत कोणाला म्हणलं क्या बस क्या यार, तर माझा ड्रायव्हर रागाने बघू लागला माझ्याकडे की तोही नो गई मेरी. मग नंतर कळलं की शिकणं महत्त्वाचं आहे. आणि मग हळूहळू प्रवास एवढा केला ना मी गेले 11 वर्षात, आणि भाषे आणि जोपर्यंत त्या भाषेत तुम्ही लोकांशी बोलत नाही, दिल्लीत फार महत्त्वाचं आहे तुम्हाला ती त्या भाषेवर प्रभुत्व असणं महत्त्वाचं आहे. क्ष कुठे म्हणायचं, श कुठे म्हणायचं, हे मी बघत बघत अटलजींची भाषणं, प्रमोदजींची भाषणं, सुषमाजींची भाषणं मुद्दाम बघायचे मी. तेवढा आधी मी तेवढा अभ्यास केला नव्हता, खरी गोष्ट आहे. पण जेवढं मी म्हटलं ना, आफ्टर डिफीट आय लर्न सो मच. एक मला घाटकोपरच्या पराभवाने एवढं काही शिकवलं की नंतर लक्षात आलं मी काहीच नाही आहे. मला काही बनायचं असेल तर भरपूर काही करावं लागेल. भाषेचा पण मी अभ्यास केला. काही माझ्या कुठून पोटातून कुठून सरस्वतीचा एवढा आशीर्वाद नव्हता, तो मराठीच्या आमच्या बाई सांगतील किती त्यांनी काटलं असेल तेव्हा. पण प्रयत्न केला, शिकले आणि त्यानुसार नाटकात काम करायचं त्याच्यातून सोपं पडलं, कारण की डिक्शन कळलं कुठे थांबावं आणि कुठे नाही थांबावं.